राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम शहरात विविध विकास कामाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार असल्याने साहेबांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. त्यांच्यासाठी चक्क महिला कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्यात आले. मुख्यमंत्री आलेच नाही तेव्हा मात्र दोन शत्रू एकत्र आल्याचा प्रत्यय आला. सभेला गर्दी दिसावी म्हणून चक्क महिला कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले. जिल्ह्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांची मुद्दाम आज मीटिंग लावण्यात आली. त्यांना सभास्थळी धाडण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. सभास्थळी सकाळपासूनच लोकांनी एकच गर्दी केली. दुपारी कार्यक्रम सुरू होऊनही मुख्यमंत्री न आल्याने लोकांनी एकच गोंधळ घातला. तरीही आयोजकांकडून मुख्यमंत्री येणार असल्याचे सांगण्यात येत होते. सुरुवातीलाच आमदार पाटणी यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री येणार नसल्याचे सांगताच एकच हल्लकल्लोळ माजला. लोकांनी हुरे करत सभात्याग केला. त्यात महिला, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका आघाडीवर होत्या. काहीतरी देतील बा आपल्या जिल्ह्यासाठी, त्यासाठी आलो आम्ही. कोणत्या गावचं? करंजी लहानी. अच्छा, किती वाजता बसून आलो? सोनाजी जाधव. किती वाजता बसून आलो? आम्ही तरी आलो 1 वाजतापासून. एक. अच्छा. मुख्यमंत्री आले नाहीत तेव्हा मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावनाताई गवळी हे राजकीय विरोधक बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र दिसले. 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी विनोद तायडे, वाशिम. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा.